मित्रांनो यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्तध्वड नाशिक यांच्याकडून एक मोठं सर्क्युलर जाहीर झालेलं आहे दिनांक पंधरा चार दोन हजार एकवीस रोजी वाय सी एम ओमध्ये होणाऱ्या विविध परीक्षा ह्या ऑनलाईन पद्धतीने होण्यासंब संबंधीच्या या सूचना विद्यार्थ्यांना जाहीर करण्यात आलेल्या आहेत मे दोन हजार एकवीसमध्ये वाय सी एम ओमधील विविध क्रमांच्या परीक्षा या ऑनलाईन पद्धतीने होणार असून त्यासाठी असणाऱ्या महत्त्वाच्या सूचना या परिपत्रकामध्ये दिलेल्या आहेत चला तर जाणून घेऊया काय आहेत नेमक्या सूचना पहा विद्यापीठाने मे दोन हजार एकवीसमध्ये विविध क्रमांच्या म्हणजेच डिसेंबर दोन हजार वीसच्या प्रलंबित असणाऱ्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने आयोजित केलेल्या असून त्यांचे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकातील शिक्षणक्रमांच्याच परीक्षा होणार आहेत दोन नंबर आहे बा विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ब्राऊझर लिंक असे डॉट इन उपलब्ध करून दिली जाईल सदर लिंक विद्यार्थ्याने कॉपी करून ओपन करून परीक्षा प्रणालीत प्रवेश करायचा आहे त्यानंतर आहे बा तीन नंबरचं प्रक्रिया आहे विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षेपूर्वी विद्यापीठाने याच लिंकवर डेमो परीक्षा उपलब्ध करून दिली आहे ती मूळ परीक्षा आधी सोडून सराव करावा म्हणजे प्रत्यक्ष परीक्षा देताना येणार नाहीत पहा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे मूळ परीक्षा देण्यापूर्वी म्हणजेच सुरुवातीला काय करायचं आहे परीक्षा या वेबसाईटवर परीक्षा प्रणालीमध्ये प्रवेश केल्यानंतर त्या ठिकाणी जी डेमो परीक्षा दिलेली आहे ती डेमो परीक्षा सर्वात अगोदर सोडून घ्यायची आहे जेणेकरून त्याला मूळ परीक्षा अडचण अडचणीला नाही चार नंबरची सूचना आहे ऑनलाईन परीक्षा सुरू करण्यापूर्वी विद्यार्थ्यास परीक्षेसाठी नोंदणी करावी लागेल नोंदणी करताना त्यास प्रथम कायम नोंदणी क्रमांक म्हणजेच पी टाकावा लागेल त्यानंतर त्याचे नाव स्क्रीनवर दिसेल त्याचे नाव व कायम नोंदणी क्रमांक बरोबर असल्याची खात्री झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी स्वतःची जन्मतारीख एंटर करावी ती नोंदणी अर्जात असलेलीच असावी प्रत्यक्ष परीक्षा सुरू झाल्यानंतर परीक्षेचा साठ मिनटांचा कालावधी सुरू होईल पहा पेपर सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांना साठ मिनिटाचा कालावधी दिलेला असून ते परीक्षा कालावधी सुरू झाल्यानंतर साठ मिनटं भेटतील त्यानंतर पाचवी सूचना आहे वेळापत्रकानुसार परीक्षा दोन सेशनमध्ये म्हणजेच सकाळी सकाळी आठ ते एक व दुपारी तीन ते चार या वेळेत होईल पहा दोन सेशनमध्ये परीक्षा होणार आहेत सकाळी आठ ते एक आणि दुपारी तीन ते आठ या वेळेत होईल ऑनलाईन लॉग इन लॉग इन स्लॉट टाईम सकाळी आठ ते एक व दुपारी तीन ते आठ या पद्धतीत आहे परीक्षा पद्धती नेमकी कशी असणार आहे तर पहा ब बहुपर्यायी प्रश्न असतील प्रत्यक्ष परीक्षा ही साठ मिनटे वेळापत्रकातील प्रोग्राम कोडनुसार आपला पेपर किती तारखेला किती वाजता कुठल्या लॉग इन स्लाईडमध्ये आहे हे पाहून विद्यार्थ्यांनी पुरेसा वेळ का वेळ आधी परीक्षेला सुरुवात करावी लॉग इन स्ला टाईम पाच तासांचा असेल तरी प्रत्यक्ष पर परीक्षेचा वेळ हा साठ मिनटं आहे त्या कालावधीमध्ये परीक्षा संपवणे आवश्यक राहील विद्यार्थ्याने परीक्षेला उपलब्ध पन्नास प्रश्नांपैकी तीस प्रश्न साठ मिनटात सोडवायचे आहेत प्रत्येक प्रश्नाला दोन गुण याप्रमाणे साठ गुणांची परीक्षा होईल आणि साठ गुणांचे रूपांतरण ऐंशी गुणामध्ये करायचे आहे पहा विद्यार्थ्यांना लॉग इन स्लाईटमध्ये जी त्याची परीक्षा आहे ती तीस तीस प्रश्न असणार आहेत व त्याच्यासाठी दोन गुण असणार आहेत अशी एकूण साठ गुणांची परीक्षा होणार असून त्याचे रूपांतर हे ऐंशी गुणांमध्ये दे करण्यात येईल सहा नंबरची सूचना आहे विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरू केल्यानंतर कुठल्याही तांत्रिक कारणामुळे लॉग आऊट झाल्यास विद्यार्थ्याला वेळापत्रकानुसार दिलेल्या लॉग इन स्लॉट टाईममध्ये पुन्हा लॉग इन करता येईल व त्याला त्याच्या शिल्लक वेळे वेळ मिळेल आणि उर्वरित राहिलेले प्रश्न सोडता येईल लागेल विद्यार्थ्यांना त्याची कुठल्याही परीक्षेची किंवा कुठल्या विषयाची परीक्षा होणार आहे यासाठी या इव्हेंटला या त्याची परीक्षा होणार आहे त्याची त्याची यादी विद्यापीठाच्या पोर्टलवर दिनांक तीस एप्रिल दोन हजार एकवीस रोजी उपलब्ध करून दिले जाणार आहे त्यानुसार विद्यार्थ्यांच्या त्यानुसार विषयाची परीक्षा विद्यार्थ्यांना द्यावी आठ नंबरी सूचना आहे परीक्षेच्या कालावधीत परीक्षेसंदर्भात येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी अभ्यास केंद्रांनी प्रति सत्र एका व्यक्तीची नियुक्ती केली आहे त्याचा मोबाईल नंबर व आपल्याशी संबंधित का अभ्यास केंद्रावर घ्यावा आणि ब संदर्भात अडचणीबाबत अभ्यास केंद्रावरील व्यक्तीशी संपर्क साधावा याव्यात ऑनलाईन परीक्षेसंदर्भातील शंका निरसनासाठी विद्यापीठाच्या विभागीय केंद्रावर परीक्षा कालावधीत मदत कक्ष का स्थापन करण्यात आले आहेत त्याची माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे पहा मित्रांनो अशा प्रकारे वाय सी एम अंतर्गत होणाऱ्या विविध शिक्षणक्रमांच्या परीक्षा या ऑनलाईन पद्धतीने मे दोन हजार एकवीसमध्ये होणार असून कोणत्या विद्यार्थीची नेमकी कधी परीक्षा आहे यासाठी विद्यापीठाच्या वेबसाईटवर ब्राऊझर लिंक जे आहे वाय ऑनलाईन डॉट इन या याच्यावरती हो आपली परीक्षा नेमकी कधी आहे आणि नेमकं आपल्याला किती वेळ मिळणार आहे यासंबंधीच्या ज्या महत्त्वाच्या सूचना आहेत त्या विद्यापीठाच्या होमपेजवर दिलेल्या आहेत आणि त्याच्याविषयी काही ऑनलाईनच्या अडचणी असतील तर ऑनलाईन परीक्षेसंबंधीच्या अडचणी दूर करण्यासाठी आपल्या अभ्यास केंद्रावरून संपर्क कोणाशी करायचा आहे या संबंधीची माहिती आपल्याला मिळालेली आहे चला तर पाहूया पुन्हा एकदा अशीच नवीन एका अपडेटसह पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह धन्यवाद